नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम लातूर स्पेशल मराठवाड्यातील साजरा केला जाणारा हा सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा सण आहे आणि या सणाला प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये जाऊन पूजा करतो आणि काळ्याचे ऋण फेडण्यासाठी ही पूजा केली जाते। तर असा एकही शेतकरी जो शेतामध्ये जात नाही किंवा पूजा करत नाही, ही पूजा लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड या विभागामध्ये केली जाते आणि त्याला दर्श वेळामोशा असं म्हटलं जातं। विशेषतः हा लातूरमध्ये तर खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो। त्या दिवशी अशा पद्धतीने आपल्या डोक्यावरती शाल किंवा मग जो काही फेटा आहे तो गुंडाळून अशा पद्धतीने आंबीलची घागर डोक्यावरती घेतली जाते आणि सगळ्यात अगोदर एखादा पुरुष ही घागर शेताकडे घेऊन जातो। त्यानंतर अशा पद्धतीने जो चाऱ्याच्या पेंड्या असतात त्याला गावाकडे कडबा असं म्हटलं जातं आणि त्याची कोप केली जाते आणि अशा पद्धतीने मातीच्या किंवा चिखलाच्या लक्ष्मी बनवल्या जातात आणि त्यांची यथासांग पूजा केली जाते। कलश मांडला जातो, सगळीकडे नैवेद्य दाखवला जातो, सर्व देवांची पूजा होते, पांडव किंवा मग जे काही तुमच्या शेतातील देव असतील किंवा गावातील देव असतील त्यांची यथासांग पूजा करून त्यांना सर्व देवांना नारळ फोडला जातो। त्यासोबतच भज्जी, भाकरी, आंबील, खिचडा, तिळाची पोळी किंवा मग गुळाची पोळी असा पूर्णपणे नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासोबतच कोपीच्या भोवती अशा पद्धतीने सण शिंपला जातो आणि त्यावेळी होलग्या होलग्या सालन पलग्या असा मंत्र सुद्धा म्हटला जातो। अशा पद्धतीने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण शेतामध्ये जाऊन पूजा करतात आणि दिवसभर फक्त भुज्जी आणि भाकरी याचा आस्वाद घेतला जातो। त्यासोबतच पतंगबाजी केली जाते, झोका खेळला जातो, अशा पद्धतीने शेतातील लक्ष्मीची पूजा केली जाते। ज्या पद्धतीने आपल्याला शेतातील जे धान्य आहे त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह होतो, तर त्या लक्ष्मीचे ऋण फेडण्यासाठी किंवा मग काळ्या आईचे आभार मानण्यासाठी ही महालक्ष्मीची पूजा केली जाते। याला आंबील, खिचडा, कानवले किंवा मग रोडगा, भज्जी, गोड भात, आंबट भात अशा अनेक विविध प्रकारचा जो नैवेद्य आहे तो बनवला जातो। अशा पद्धतीने दिवे पाजळले जातात आणि या लक्ष्मीची यथासांग पूजा केली जाते। इथे फळं, फुलं हेही अर्पण केले जातात। अशा पद्धतीने एका बाजूला आंबीलची घागरानी असते आणि एका बाजूला पाण्याची घागर असते। अशा पद्धतीने मस्तपैकी कोप केली जाते आणि जो काही स्वयंपाक आहे त्यामध्ये येणाऱ्या जणांना भरपूर लोकांना जेवू घातलं जातं। या दिवशी विशेषतः कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, तर सगळी लोक जे आहेत ती स्वतःहून प्रत्येकाच्या भज्जीचा आस्वाद घेण्यासाठी एकमेकांच्या कुपीवरती जातात आणि जी काही भज्जी, भाकरी, आंबील, रोडगा असं बनवलेलं असतं त्यांचा आस्वाद घेतात। या दिवसाची अशी विशेषता आहे की तुम्ही कितीही जरी कमी स्वयंपाक बनवला असेल तर त्यामध्ये भरपूर लोक जेवतात। अशा पद्धतीने सगळीकडे जी जमीन आहे ती हिरवीगार झालेली असते, सगळीकडे पिकांनी छानपैकी गजबजलेलं असतं। अशा पद्धतीचा हा स्वयंपाक असतो आणि याचं शेतामध्येच भोजन केलं जातं। अगदी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मनसोक्त या सणाचा आनंद लुटला जातो आणि एक पूर्ण दिवस पूर्णपणे शेतामध्ये हा घालवला जातो। या दिवशी लहान मुलांना उंच उंच असे झोके बांधून दिले जातात, काही ठिकाणी पतंग उडवले जातात। अशा पद्धतीने अगदी लहान मुलंसुद्धा दिवसभर मस्त एन्जॉय करतात आणि अशा पद्धतीने खूपच उत्साहामध्ये हा सण दरवर्षी दर्श वेळामोशेला साजरा केला जातो। याला येळवस असंही म्हटलं जातं। हा विशेषतः कर्नाटकातून आलेला सण आहे। अशा पद्धतीने या सीझनमध्ये ज्या काही भाज्या आलेल्या आहेत म्हणजेच मेथी, पालक, कोथिंबीर, जे सर्व कडधान्य आलेली आहेत ही कडधान्य घेऊन अशा पद्धतीने याची भज्जी बनवली जाते आणि ती यासोबत आंबील बनवलं जातं म्हणजेच मठ्ठा। अशा पद्धतीची ही भज्जी असते, त्यासोबतच मस्त तेलाचा तडका दिला जातो। अशा पद्धतीने
रोडगा बनवला जातो, म्हणजे एकदम पातळ अशी कडक होणारी भाकरी याला रोडगा म्हणतात। ही तुम्ही ज्वारीची बनवू शकता किंवा मग बाजरीची सुद्धा बनवली जाते, त्यासोबतच तांदळाची खीर बनवली जाते आणि हा देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर यथासांग सर्वांना भोजन दिलं जातं। दिवसाच्या शेवटी म्हणजे दिवस मावळते वेळेस अशा पद्धतीने एका लोटक्यामध्ये दूध घेऊन सर्व जे आपण नैवेद्याचं बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकलं जातं आणि ते उतू घेतलं जातं, म्हणजे त्याला खालून शेकोटी केली जाते। ज्या दिशेने हे दूध उतू जाईल त्या दिशेने पुढच्या वर्षी भरपूर पाऊस पडेल अशी यामागची आख्यायिका आहे। शेवटी दिवस मावळल्यानंतर जी पोट बनवलेली होती त्याची एक एक पेंडी घेऊन अशा पद्धतीने पेटवली जाते आणि संपूर्ण गावाच्या मंदिराभोवती किंवा मग गावाभोवती शेताभोवती अशा पद्धतीने फिरवली जाते। तर थोडक्यात याचा अर्थ असा आहे की जर जी थंडी चालू असते, हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि त्या थंडीला थोडासा चटका देण्यासाठी ही आग पेटवली जाते, अशा पद्धतीने ही मंदिराच्या भोवती फिरवली जाते, तेव्हाच हळूहळू थंडी कमी होण्यास सुरुवात होते। त्यामुळे हा सण दरवर्षी खूप उत्साहात साजरा केला जातो।